शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांच्या माध्यमातून वसमत विधानसभेमध्ये कोणतंही पद नसताना विकास कामाचा धुमधडा का चालू आहे आपण पाहिलं की अं मागच्या काळामध्ये आपण दुसऱ्या गावामध्ये फिरलो आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी वर्ग खोल्या दिल्या आडगाव रणजीबावाचं हे उदाहरण होतं आणि आपण आता आहोत दगड पिंपरीमध्ये दगड पिंपरीमध्ये देखील उज्ज्वल देशाचं जे भविष्य विद्यार्थी असतात त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर होता, होता। आ, या दगडपिंपरी गावात देखील राजू चापके यांच्या माध्यमातून वर्ग खोल्या उपलब्ध झाल्यात गावात सी सी रोड देखील उपलब्ध झालेत दलित वस्तीमध्ये देखील त्यांनी निधी टाकलाय तर कोणतंही पद नसताना राजू चापके यांनी हे विकासाचा ध्यास हातामध्ये घेतलाय आपल्यासोबत गावचे सरपंच आहेत काय विकास झालाय राजू चापके यांच्या माध्यमातून आणि सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत कसं बघता या विकास कामांकडे खरं पाहिलं तर राजूदा चापकेकडे कोणतंही पद नसताना ज्यांनी जे वसमत विधानसभेमध्ये विकास कामाचा धडाका लावलेला आहे आमची पहिली वर्गशाळा तुम्ही बघसाल तर लेकराचे एवढे हाल होत गेले उन्हाळा झाला पावसाळा झालं लेकरं अक्षरशः पावसानं भिजत गेले उन्हाळ्यात घामानं भिजत गेले राजूदा चापकेच्या यांच्या मार्फत जे नवीन वर्ग खोलायचं आम्हाला भेटलं शाळा खरंच म्हणतात की शाळा लेकरायचं भविष्य असती तशी एक नंबरची शाळा भेटली परत एक जनसुविधेमार्फत एक पाच लाखाचा शिशी शी रोड टाकला त्याच्यानंतर दलित वस्तीमध्ये दोन दहा दहा लाखाचे रस्ते आहेत यादी आले नाहीत अजून या आठ दिवसात येतील तर असे कामं दिलेत बरं आता आम्ही येताना पाहिलं की आपल्या गावाचा रस्ता आहे एकदम दुरवस्था झालेली आहे रस्त्याची तुम्ही जे विद्यमान आमदार आहेत त्यांना रस्त्याबद्दल सांगितलं नाही का कारण तुम्हाला हो। दे तो, दे तो, दे तो, दे तो, आता पावसाळ्याच्या तोंडावर जायला रस्ता देखील नाही हो खूप वेळा सांगितले आता नाही पुढच्या पुढच्या काय काळ संपून गेला त्यांचा हो आपल्यासोबत अजून गावचे नागरिक आहेत कसं पाहता आता राजू चापके यांनी कोणतेही पद नसताना हे काम केलेत आणि ज्यांच्याकडे पद आहेत त्यांनी काय केलं काहीच केलं नाही त्यांनी राजू राजूदा कडे पद नसतानी त्यांनी भरपूर कामं बी केली आणि आमच्या गा गावामध्ये शाळा नव्हती शाळा उपलब्ध करून दिली डिजिटल करून दिली परत ज्या जागी कुठं अडचण आली तरी आम्हाला फोन लावला तरी त्या ठिकाणी ते साथ देतात आणि येतात बी सर्व करता काही करतात आमचं कार्य करतात आमच्यासाठी राजूदादा चापके चांगले आहेत आमच्या मुलाला शा शाळेचा एक शिक्षणाचा धडा जे दिला म्हणजे खरोखर त्यांच्यामधून चांगलं वाटलं नक्कीच आपण पाहू शकतो सोबत अजून नागरिक आहेत बोल बोल काय का वाटतं बरं गावात विद्यार्थ्यांचा प्रश्न होता शिक्षणाचा वर्ग दिलात दिल्यात तुम्हाला राजू दादांनी शाळा दिल्यामुळे अतिशय आमच्या गावाच्या वतीने चांगलं काम झालेलं आहे शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नंबर एक काम दादानी आमच्यासाठी केलेलं आहे नक्कीच आपण पाहू शकतो की गाव खेड्यामध्ये राजू सापके यांच्या माध्यमातून विकास कामे झालेली आहेत विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न जो प्रलंबित होता मु शिक्षणाचा प्रश्न हा महत्वाचा मुद्दा आहे कारण देशाचं उज्ज्वल भविष्य ज्या शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेमध्ये अक्षरशः पावसाळ्यामध्ये गळती लागते आणि शाळेवरची छपरे देखील उडून जातात पण आता राजू चापके यांच्या माध्यमातून विदा, वसमत विधानसभेतील गावातील शाळांना ज्या आहे जिल्हा परिषद शाळांना या नवीन वर्ग खोल्या ज्या उपलब्ध होताना पाहायला मिळतात दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज वसमत